शहर आणि जिल्ह्यातील घडामोडी एकाच क्लिकवर ताज्या आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी सोलापूरकरांच्या हक्काचं MH13 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सोलापूर शहरामध्ये जे आपलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आहे तिथं स्मारक उभा राहावं म्हणून खूप संपूर्ण महाराष्ट्रातून इतर ठिकाणी लोकांची मागणी होती की कुठेतरी एक आपल्या अहिल्यादेवींचं होळकरांचं एक स्मारक असावं आणि त्या निमित्तानं एक त्याला एक वेगळी प्रकारची आपल्या सोलापूरला पण आपल्या राज्यात किंवा देशात एक वेगळ्या प्रकारची एक ओळख व्हावी आणि एक चांगलं सुशोभ एक वेगळ्या प्रकारचं असावं यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले जे मंत्री उदय सामंत यांनी खरं तर दुसऱ्या महिन्यामध्ये कमिटी ही त्यांनी फॉर्म केली होती आणि कमिटी त्यांनी फॉर्म केल्यानंतर खरं तर आचारसंहिता लागली पंढरपूर मंगळवेड्याची, त्यानंतर कोरोनाचं आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊन आलं, कोरोनाचं संकट आलं, त्यामुळे खरं तर आपल्याला ती मीटिंग लवकर घेता आली नाही। परंतु शेवटी आपण जी स्मारक समिती त्यांनी जाहीर केली होती माझ्या अध्यक्षतेखाली त्या स्मारक समितीची आज बैठक इथं संपन्न झाली। त्यामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपल्याला एक चांगल्या प्रकारचा अहिल्यादेवींचा एक पुतळा या विद्यापीठामध्ये त्याची उभारणी कशी चांगली होईल यासाठी आज बैठक झाली। कुलगुरू आपल्या मुरुडींनी फडणवीस आणि सगळेच त्या स्मारक समितीचे मेंबर हे आज बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये निर्णय हा झालेला आहे। प्राथमिक अंदाजानुसार नुसत्या पुतळ्यासाठी साधारणतः त्या प्रमाणच्या 1,90,00,000 रुपये खर्च जे एक सुतार म्हणून मला वाटतं त्यावेळेस आमच्या पहिल्या मीटिंगमध्ये त्यांनी कोणतरी आपले त्यांचं सुतार म्हणून काहीतरी नाव आहे बघा राम सुतार म्हणून राम सुतार साहेब पण त्यांचं त्यांनी हे सगळं तयार केलेले आणि साधारणतः त्या पुतळ्यासाठी 1,90,00,000 रुपये खर्च हा अपेक्षित आहे आणि पुतळ्या परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित विविध शिल्प उभारणी त्यामध्ये जाणार आहेत, परिसराचं सुशोभीकरण, त्याचप्रमाणे आपले एम्पी थिएटर अंदाजे, त्यामुळे हे सगळं गार्डन वगैरे साधारणतः 5 ते 5.5 कोटी रुपये त्यासाठी हे खर्च अपेक्षित आहे। आज डिटेल त्यांना प्राथमिक त्यांना डिटेल एस्टिमेट ताबडतोब तुम्ही करा की जेणेकरून ऍक्च्युली किती खर्च लागणार आहे, कारण हे 5-7 महिन्यापूर्वी हा विषय झालेला आहे। कारण त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सिमेंटचे रेट वाढलेत, आपले स्टीलचे रेट वाढलेत, ऍक्च्युअली किती खर्च येईल यासाठी जे आपले PWD एसी ही शेवटी युनिव्हर्सिटीची वेगळी टीम आहे, आपल्या PWD टीमला पण आपण त्या बाबतीत सूचना दिलेत आणि हा पुतळा स्मारकाचं लवकरात लवकर पूर्तीसाठी लवकरच आम्ही आता बैठका पण ताबडतोब घेऊन हा कसा पुतळा लवकरच आपल्या सोलापूर शहराच्या नावावर लोकांना भर पडेल त्या बाबतीत आम्ही सगळेजण त्या बाबतीत अग्रेसिव्ह आहोत। निधीच्या बाबतीत शेवटी सगळ्या गोष्टी खऱ्या, निधीच्या बाबतीत राज्य शासन आणि विद्यापीठ काय ह्यामध्ये हिस्सा पुतळ्याचा असेल ते विद्यापीठ घेणार आहे आणि बाकीचा शासनाकडून किंवा इतर ठिकाणी काय आपल्याला कसं करता येईल याबद्दल निश्चित प्रकारे ताबडतोब आता आजपासून आम्ही त्याचं मिनिट्स करून हा पाठपुरावा करणार आहे। या बाबतीत उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील, ह्या सगळ्याच मंडळीकडून जेणेकरून जे काय करता येईल त्याप्रमाणे आपण हा निधी लवकर करून हा पुतळा लवकर पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा तिथं सोलापूर शहरात कसा उभारला जाईल यासाठी निश्चित आमच्या सगळ्यांचा प्रयत्न हा चाललेला आहे।